पुण्यामध्ये महापालिकेच्या कमला नेहरू रुग्णालयात कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेला सुरुवात झाली असून पुणे हॉस्पिटलचे डॉक्टर शशांक शहा यांना पहिली लस देण्यात आली आहे. यानंतर डॉक्टर नितीन अभ्यंकर यांनाही लस देण्यात आली आहे. अशी लस तुम्हाला आता मिळाली तर लगेचच ती संधी घ्या आणि लगेच वॅक्सिन घेऊन टाका. ही ह्या लसीकरणाला फार महत्व आहे कारण याच्या नंतर सुद्धा काही पुढची मोठी वेव येण्याची शक्यता आहे. मी स्वतः फिजिशियन आहे, मी पुणे हॉस्पिटलला ऑनररी आहे, मी कमला नेहरूला 18 वर्ष इथं फिजिशियन गॅस्ट्रोएंटरोलॉजिस्ट म्हणून होतो आणि याच ठिकाणी मला ही वॅक्सिन पहिल्यांदा मिळालं आहे याचाही मला आनंद होत आहे. आणि मला आता खात्री आहे की 1 महिन्याने 28 दिवसांनी दुसरा डोस झाला की मी आता परत सगळ्या हॉस्पिटल्समध्ये जायला लागेन. डॉक्टर नितीन अभ्यंकर यांच्यासोबत बातचीत केली आमचे प्रतिनिधी अरुण मेहत्रे यांनी. लसीकरण मोहिमेच्या शुभारंभ प्रसंगी ज्यांना लस देण्यात आली ते डॉक्टर अभ्यंकर माझ्यासोबत आहेत. अभ्यंकर सर, तुम्हाला स्वतःला देखील कोविड होऊन गेला होता, तुम्ही या सगळ्यातनं गेलात आणि आज लस तुम्ही अखेर घेतली आहे. एक वेगळ्या प्रकारचा विचार गेल्या काही दिवसामध्ये सुरू होता, लस घ्यावी की न घ्यावी, आणि त्यात तुमची निवड झाली आणि तुम्हाला लस मिळाली, काय भावना, काय प्रतिक्रिया? अतिशय चांगली भावना यावेळेला मनात आहे आणि एक उदाहरण म्हणून आपण जनतेसमोर, डॉक्टरांसमोर, इतर माझ्या सहकाऱ्यांसमोर मी हे ठेवू इच्छितो की लस घेणं ही अतिशय पॉझिटिव्ह स्टेप आहे. त्याच्यामध्ये पर्सेंटेज असेल, एखाद्या माणसाला बारीकसे थोडंसं साईड इफेक्ट येईल, काहीतरी थोडा ताप येईल, त्याने घाबरून न जाता लस घेणं जरुरीचं आहे. कारण जर आपल्याला आपण 135 करोड लोकांचा विचार करतो आहे तर एवढ्या 135 करोड लोकांचा विचार करत असताना एखाद्या माणसाला थोडासा ताप आला तर त्याने घाबरून किंवा बाळगळून जाण्यात गरज नाही. त्यासाठी हेल्थकेअर आहे आणि कोविडपेक्षा लस कधीही भयंकर असू शकणार नाही. जे जवळपास मी जे म्हातारे आहेत, 60च्या वरचे आहेत आणि हेल्थकेअरमध्ये काम करणारे आहेत, यांना जर आपण पूर्णपणे जर कव्हर केलेलं असेल तर आपण एक खूप मोठे सुरक्षा कवच निर्माण करतो आहे भारतासाठी, संपूर्ण देशासाठी, आणि आपल्या देशामधला कोरोना झपाट्याने कमी येण्यास मदत होईल. आपलं जीवन अनलॉक होऊन नॉर्मल होण्यासाठी खूप मोठी मदत होईल. एक सकारात्मक पाऊल आज पडलं आहे आणि निश्चितपणे आपल्याला हे पाऊल कोरोनामुक्तीकडे घेऊन जाणार आहे. व्हिडिओ जनिफिके कामेसा, अरुण मेहत्रे, झी मीडिया, पुणे. दिल्लीत केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांच्या उपस्थितीमध्ये कोरोना लसीकरण मोहिमेला शुभारंभ करण्यात आला. कोरोना लस आपल्यासाठी संजीवनी ठरणार असं हर्षवर्धन यांनी यावेळी सांगितलं. गेले अनेक महिने कोरोना केंद्र असलेल्या राजावाडी रुग्णालयात आजपासून कोरोना लसीकरणाला सुरुवात झाली आहे. पहिली लस राजावाडी रुग्णालयाच्या अधिष्ठाता विद्या ठाकूर यांना देण्यात आली आहे. यावेळी उपस्थित लोकप्रतिनिधी, डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांनी टाळ्यांच्या गजरामध्ये त्यांचं अभिनंदन केलं. गेल्या काही दिवसापासून प्रतीक्षा लागून राहिलेले कोरोना प्रतिबंधक कोविशिल्ड लसीकरणाला सुरुवात झाली असून कोल्हापूर जिल्ह्यातील पहिली लस ही सेवा रुग्णालयातील आरोग्य सेविका अक्षता माने यांना देण्यात आली आहे. औरंगाबादमध्ये सुद्धा लसीकरणाला सुरुवात झाली असून महापालिकेने शहरात 5 ठिकाणी लसीकरण करण्याची सोय केली आहे. औरंगाबादचे पालकमंत्री सुभाष देसाई यांनी या कार्यक्रमाचं औपचारिक उद्घाटन केलं आहे. औरंगाबादमध्ये डॉक्टर राजेंद्र वैद्य यांना पहिली लस देण्यात आली असून लसीकरणापासून कुठलाही अपाय नाही, सगळ्यांनी लस घ्यावी असं आवाहनही त्यांनी केलं आहे. नागपूर शहरामध्ये कोविड लसीकरणाचा शुभारंभ झाला असून पाचपावली सुतिकागृहामध्ये महापौर दयानंद तिवारी, पालकमंत्री नितीन राऊत यांच्या उपस्थितीमध्ये लसीकरणाचा शुभारंभ करण्यात आला. नोंदणी झालेल्या 22,500 आरोग्य कर्मचाऱ्यांपैकी 10,000 कर्मचाऱ्यांना 2 टप्प्यात लस देण्यात येते. मनपातर्फे प्रत्येक केंद्रावरती दररोज 100 आरोग्य सेवकांना ही लस दिली जाणार आहे. सोलापुरातील दाराशे रुग्णालयात मंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते फीत कापून कोरोना लसीकरण मोहिमेला सुरुवात झाली आहे. मंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये पहिल्या कर्मचाऱ्याला लस देण्यात आली आहे. शाकीर हकीम असे या कर्मचाऱ्याचं नाव असून लस दिल्यानंतर कोणतीही रिॲक्शन यावी दिसून आली नाहीये.